बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। चिल्ड्रन, टुडे फॉर स्टँडर्ड 5 सब्जेक्ट मॅथ्स अँड अवर टॉपिक इज फ्रॅक्शन्स। आत्तापर्यंत आपण फ्रॅक्शन्सचा अभ्यास केलेला आहे, पण आज आपण काय करणार आहोत, पुढचा अभ्यास करणार आहोत, फ्रॅक्शन्स वरच्या क्रिया अधिक सखोलपणे पाहणार आहोत। पहा, ऍडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स। लाईक म्हणजे ज्यांचा छेद समान आहे असे समच्छेद अपूर्णांक, त्यांची आपण बेरीज पाहूया, जी आपण मागच्या वेळी पाहिली होती, आता थोडीशी वेगळी आहे। काय आहे बघा, 2/6 + 4/6 = बघा, इथे छेद समान असल्यामुळे आपण छेदात 6 घेतले, डिनॉमिनेटर इज सेम। नाव वी विल ऍड न्यूमरेटर 2 + 4, आन्सर इज इक्वल टू 2 + 4 = 6/6 = 6/6. नाव वी विल सी दिस इन द पिक्चर। सी, दिस इज अ पिक्चर ऑफ 2/6, देर इज वन सर्कल, इट इज डिवाइडेड इन टू 6 पार्ट्स एंड 2 पार्ट्स आर कलर्ड। ओके, नाव इट इज नेम्ड एज 2/6। नेक्स्ट पिक्चर, इट इज अ सर्कल डिवाइडेड इंटू 6 पार्ट्स एंड 4 पार्ट्स आर कलर्ड, इट इज नेम्ड एज 4/6। आता बघा, 2/6 आणि 4/6 यांची आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज केल्यावर आपल्या काय लक्षात येतं बघा, इथले पहिल्या वर्तुळातले पहिल्या सर्कल मधले 2 भाग आणि दुसऱ्या सर्कल मधले 4 भाग मिळून 6 भाग होतात आणि पूर्ण 6 भाग हे रंगीत होतात, रंगवलेले होतात। म्हणजेच काय, वर्तुळाचे 6 भाग केले आणि त्यातले 6 भाग रंगवले, 6/6 म्हणजेच एक अखंड आकृती। मग ज्या पूर्णांकांचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असतो, जसा इथे आहे, पहा न्यूमरेटर आहे 6, डिनॉमिनेटर आहे 6, दोन्ही सेम आहेत, मग तो अपूर्णांक म्हणजे संपूर्ण 1 असतो, इट इज होल 1। इफ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर इक्वल, द फ्रॅक्शन इज इक्वल टू 1। अपूर्णांकांचे अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते। त्याचीच 2 उदाहरणं आपण पाहूया। बघा, ऍड करायचे आपल्याला, फर्स्ट 1/5 + 4/5, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, आपण लिहूया डिनॉमिनेटर मध्ये 5, आता न्यूमरेटर मध्ये 1 + 4, 1 + 4 आन्सर इज 5/5, सो इट इज होल 1, त्याची किंमत आहे 1। दुसरं उदाहरण पाहूया आपण, 2/9 + 7/9 = छेदामध्ये 9, डिनॉमिनेटर इज 9, इन द न्यूमरेटर 2 + 7, ओके इज इक्वल टू 2 + 7 = 9/9, that is equal to 1. Add 2 + 7 + 1 + 7 + 3 + 7। Add चं बघा चिन्ह पण तुम्हाला दाखवलेलं आहे, हे तुम्हाला माहित आहेच, कारण आता आपण 5वीत आलोय नाही का, त्यामुळे आपल्याला ऍड च चिन्ह चांगलं माहिती आहे। 2/7 + 1/7 + 3/7, तिघांचाही डिनॉमिनेटर इज सेम, दॅट इज 7, ओके
Now we will add numerator directly. 2 plus 1 plus 3 is equal to 2 plus 1 plus 3 is equal to 6. And in the denominator there is 7. So answer is 6 upon 7. Next, 2 upon 10 plus 4 upon 10 plus 3 upon 10. 2 upon 10 plus 4 upon 10 plus 3 upon 10. Numerator म्हणजे छेद आहे 10, छेदात आपण 10 लिहिले. आता न्यूमरेटर म्हणजे अंशाची आपण बेरीज करायची आहे, कारण छेद समान आहे त्यामुळे सरळ बेरीज होणार आहे. इज इक्वल टू 2 प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू 2 प्लस 4 6 प्लस 3 9 अपॉन 10. नेक्स्ट इज 5 अपॉन 8 प्लस 3 अपॉन 8. 5 अपॉन 8 प्लस 3 अपॉन 8. इन द डिनोमिनेटर डिनोमिनेटर इज सेम, दैट इज 8. एंड इन द न्यूमरेटर वी विल राइट 5 प्लस 3. ओके, 5 प्लस 3 इज इक्वल टू 8. डिनोमिनेटर इज 8. 8 अपॉन 8 इज इक्वल टू 1. सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी. 4 अपॉन 6 मायनस 2 अपॉन 6 इज इक्वल टू, बघा 4 मायनस 2 यांचा छेद समान आहे त्यामुळे आपल्याला सरळ वजाबाकी करायची आहे. मग अंशामध्ये आपण लिहिलं 4 मायनस 2 अपॉन 6, दॅट इज इक्वल टू 2 अपॉन 6. ओके, these two fractions have a common denominator, so we shall subtract the second numerator from the first and write the denominator as it is. 7 upon 13 minus 5 upon 13, baga yancha denominator mhanje chhed saman ahe mhanun apan direct numerator chi mhanje anshachi vajabaki karaychi ahe. 7 minus 5 upon 13 is equal to, 7 minus 5 is equal to 2, 2 upon 13. If Raju got 5 upon 12 part of a sugar cane and Sanju got 3 upon 12 part, how much was the extra part that Raju got? To find out the difference, we must subtract. So, 5 upon 12 minus 3 upon 12 is equal to 5 minus 3 in the numerator. अंशामध्ये वजाबाकी करायची आहे अंशांची 5 वजा 3 आणि छेदामध्ये आपल्याला लिहायचे आहेत 12, जे दोन्ही अपूर्णांकांचे छेद आहेत. ओके ना, तो एकदाच लिहायचा आहे आपल्याला 12, दोन वेळा लिहायचा नाही, एकदाच लिहायचा. आणि अंशामध्ये मात्र दोन्ही अंश घ्यायचे, पहिला अंश आहे 5, दुसरा आहे 3, त्या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी किती येईल बघा, 5 वजा 3 2 आणि छेदामध्ये येतील 12. ओके, दॅट्स राजू गॉट 2 अपॉन 12 एक्स्ट्रा शुगर केन. Subtract 5 upon 7 minus 1 upon 7. Denominator we will write only once. Okay, in the numerator we will do subtraction. 5 minus 1 upon 7 is equal to 4 upon 7. 5 minus 1 is equal to 4 and denominator is 7. So our answer is 4 minus 7. Second example, 5 upon 8 minus 3 upon 8. 5 minus 3 in the numerator and in the denominator, we will write 8 only once. एकदाच घ्यायचा छेदात आणि अंशामध्ये मात्र दोघांची वजाबाकी करायची. ओके, 5 minus 3 is equal to 2
and in the denominator there is 8. So our answer is 2 upon 8. 7 upon 9 minus 2 upon 9 is equal to, in the numerator 7 minus 2, and denominator we have to take only once, that is 9. So our answer is 7 minus 2 is equal to 5, and in the denominator chhedat apan lihnar ahot 9. So our answer is 5 upon 9. Fourth example, 8 upon 11 minus 5 upon 11, that is equal to, in the numerator 8 minus 5 and in the denominator 11 only once. एकदाच घ्यायचे, दोन वेळा तिथे दिले आहेत पण ते समान आहेत म्हणून दोन वेळा घ्यायचे नाहीत, फक्त एकदाच घ्यायचे आहेत. बघा, 8 minus 5 is equal to 3. And in the denominator, we will write 11. So, udaharan, 9 upon 13 minus 4 upon 13. 9 minus 4 in the numerator and in the denominator, how many times we will take 13? Only once. Only once we will write 13. So our answer is 9 minus 4 is equal to 5 upon 30. 7 upon 10 minus 3 upon 10. In the numerator, amsha madhe 7 ani 3 chi vajabaki karayche ahe ani chheda madhe 10 ghyayche ahe. Kiti vela? Fakta ekda, karan donni thikani 10 हा छेद समान आहे. इट्स अ लाइट फ्रॅक्शन, सो वी विल राइट 10 ओनली वन्स. सो 7 मायनस 3 इज इक्वल टू 4 अपॉन 10. सेवेंथ, 9 अपॉन 12 मायनस 2 अपॉन 12 इज इक्वल टू, इन द न्यूमरेटर 9 मायनस 2, in the denominator 12, that is equal to 9 minus 2 is equal to 7 upon 12. Okay, 8th example, 10 upon 15 minus 3 upon 15 is equal to, amsha madhe 10 ani 3 chi vajabaki, cheda madhe 15 fakta ekdaach. Okay, अंशात 10 वजा 3 उरले 7 आणि छेदामध्ये 15. सो आवर आंसर इज 7 अपॉन 15. 7 अपॉन 10 ऑफ अ वॉल इज टू बी पेंटेड. रामू हॅज पेंटेड 4 अपॉन 10 ऑफ इट. हाउ मच मोर नीड्स टू बी पेंटेड. ओके, we must subtract to find the answer. Answer mevnyasathi aplyala vajabaki karavi lagel. Baga, much more he words ale ki olkhaycha aplyala vajabaki karayche. So we must subtract to find the answer. Write both fractions. First is 7 upon 10 and other fraction is 4 upon 10. We will subtract 4 upon 10 from 7 upon 10. Okay, is equal to 7 upon 10 minus 4 upon 10 is equal to. Baga, cheda madhe, numerator madhe, we will write 7 minus 4. And in the denominator, we will write 10. Okay, dogancha hi denominator same ahe. They are like fractions, समच्छेद अपूर्णांक आहेत, त्यामुळे दोघांचाही छेद समान आहे. तो छेद जेव्हा उत्तर करतो तेव्हा आपल्याला फक्त एकदाच लिहायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि एकदाच लिहायचा छेद,
अंशामध्ये मात्र दिलेल्या अंशांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, जशी आपण आता इथे समोर केलेली आहे. इज इक्वल टू, ओके, बरोबर. पहिलं अंश बघा, साय 7 - 4 आन्सर इज 3. 7 - 4 आन्सर इज 3. अँड इन द डिनॉमिनेटर छेदामध्ये मात्र आपण किती लिहिणार आहोत? 10. सो 3/10 वॉल नीड्स टू बी पेंटेड. ओके, दिस इज अवर आन्सर. 3/10 वॉल नीड्स टू बी पेंटेड. 3/10 वॉल अजून रंगवायची आहे. ऍडिशन ऑफ अनलाइक फ्रॅक्शन्स. बघा, आतापर्यंत आपण जेवढी वजाबाकी, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी केली, ती सगळी लाईक फ्रॅक्शन्सची केली, म्हणजेच समच्छेद अपूर्णांकांची केली. पण ह्या पुढे आपण अनलाईक म्हणजे भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करणार आहोत. मग भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना आपल्याला प्रथम काय करावं लागतं? जसं आपण मागे सुद्धा पाहिलेलं आहे, आपल्याला दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करावे लागतात. कसे ते आता आपण पाहूया. बघा, ऍड, ओके, 1/2 + 2/5. दोन तुम्हाला अपूर्णांक दिलेले आहेत, फर्स्ट इज 1/2 अँड सेकंड इज 2/5. पहिला जो फ्रॅक्शन आहे, दॅट इट्स डिनॉमिनेटर इज 2 अँड सेकंड फ्रॅक्शन डिनॉमिनेटर इज 5. ओके, हियर द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द टू डिनॉमिनेटर्स इज 10. त्या दोघांचा छोट्यात छोटा फॅक्टर कोणता आहे, मल्टिपल कोणता आहे? तर 10 आहे. सो वी शॅल चेंज द डिनॉमिनेटर ऑफ बोथ फ्रॅक्शन्स टू 10. ओके, दोघांचाही छेद आपल्याला किती करावा लागेल? 10 करावा लागेल, कारण त्या दोघांचा छोट्यात छोटा मल्टिपल आहे 10. त्यामुळे दोघांचाही छेद आपल्याला करावा लागेल 10. आता 10 छेद करण्यासाठी काय करावं लागेल? बघा, पहिला जो अपूर्णांक आहे त्याचा छेद आहे 2. मग 2 × 10 करण्यासाठी आपल्याला 2 ला 5 ने गुणावं लागेल. जर आपण छेदाला 5 ने गुणलं तर आपल्याला अंशाला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. ओके, ने अपूर्णांकाच्या नियमाप्रमाणे आपल्याला अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणावं लागेल. मग पहा बरं, 1/2 1 × 5 अँड 2 इज ऑल्सो मल्टीप्लाय बाय 5. वाय मल्टीप्लाय बाय 5? बिकॉज वी हॅव टू मेक डिनॉमिनेटर 10. वी शॅल चेंज डिनॉमिनेटर इन टू 10. 2 आहे, 2 चे आपल्याला 10 करायचे आहेत, म्हणून आपल्याला 2 ला 5 ने गुणायचं आहे. ओके, आता वरचं प्लस चिन्ह मध्ये घेतलं. नाव 2/5. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर आहे 5. 5 से आपल्याला 10 करायचे आहेत, म्हणजे 5 ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. जर 5 ला 2 ने गुणावं लागेल तर अंशातल्या 2 ला सुद्धा 2 ने गुणावं लागेल, कारण तो अपूर्णांकाचा नियम आहे. ज्या अंकाने आपण छेदाला गुणतो त्याच अंकाने आपल्याला अंशाला सुद्धा गुणावं लागतं. सो 2 × 2/5 × 2. ओके, आता आपण काय करणार आहोत? बघा, दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान करणार आहोत. बघा कसा काय. पहिलं बघा, 1 × 5 = 5. 2 × 5 = 10. प्लस 2 × 2 = 4 अँड 5 × 2 = 10. झाला दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान. बोथ द डिनॉमिनेटर्स आर सेम नाउ, 10 10. नाउ व्हॉट वी विल डू, वी विल टेक 10 ओनली वन्स इन द डिनॉमिनेटर अँड इन द न्यूमरेटर वी विल ऍड 5 + 4 अँड इन द डिनॉमिनेटर वी विल राईट 10 ओनली वन्स. ओके, कारण दोघांचा छेद समान आहे,
दोन वेळा लिहायची गरज नाही, फक्त एकदाच लिहायचा, छेद छेद फक्त एकदाच लिहायचा, आणि न्यूमरेटर मात्र दोघांची बेरीज करायची. ओके, 5 + 4 = 9/10. सो 1 + 1/2 + 2/5, अवर आंसर इज 9/10. Addition of unlike fractions. Another example. Okay, add 3/8 + 1/16. आता तुम्ही त्या दोघांकडे बघितलं तर फर्स्ट डिनॉमिनेटर इज 8 अँड सेकंड डिनॉमिनेटर इज 16. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन 8 अँड 16? 16 इज ट्वाइस ऑफ 8. सो हियर 16 इज ट्वाइस 8. सो we shall change the denominator of both fractions to 16. Okay, ata 16 karnyasathi baga tyancha fraction jar aplyala 16 karaycha asel tar fakt aplyala 3/8 la change karaycha ahe, karan dusrya apurnankacha denominator already 16 ahe, to change karaychi garaj nahi. Ata ha kasa karnar ahot change baga, tar 8 to the 16. सो 8 ला आपण 2 ने मल्टीप्लाय करणार, म्हणून 3 ला सुद्धा आपण 2 ने मल्टीप्लाय करणार. 3 × 2/8 × 2 प्लस 1/16 चा डिनॉमिनेटर ऑलरेडी 16 आहे. सो वी शुड नॉट चेंज 1/16, वी विल राइट इट एज इट इज 1/16. ओके, नाउ 3 × 2 = 6, 8 × 2 = 16 + 1/16. Now both the denominators are same. You can see both the denominators are same. So we will add numerators 6 + 1, and in the denominator we will write 16 only once, is equal to 6 + 1 = 7/16. So 3 upon 8 plus 1 upon 16, our answer is 7/16. Now, subtraction of unlike fractions. Subtract 3/4 - 5/8. Let us make 8 the common denominator of the given fractions. सबट्रॅक्शन करताना सुद्धा दोन्ही डिनॉमिनेटर सेम पाहिजेत. आपण 8 करणार आहोत, कारण 4 × 2 = 8. सो वी विल मल्टीप्लाय ओनली टू 3/4. 3 × 3 × 2/4 × 2 - 5/8. वी डोंट हॅव टू चेंज 5/8 बिकॉज इट्स डिनॉमिनेटर इज ऑलरेडी 8. इट्स गिवन 8. So we don't have to change second fraction. Now 3 × 2 = 6 and 4 × 2 = 8 - 5/8. That is equal to, in the denominator, 6 - 5/8 is equal to 1/8. So 3/4 - 5/8. Our answer is 1/8. Another example of subtraction. Subtract 4/5 - 2/3. The smallest common multiple of the denominator is 15. दोघांचा छोट्यात छोटा विभाज्य आहे 15. So we shall change the denominator of both fractions to 15. दोघांचेही फ्रॅक्शन, दोघांचेही डिनॉमिनेटर, दोघांचेही छेद आपल्याला 15 करायचे. त्याच्यासाठी पहिल्या अपूर्णांकाला अंशात आणि छेदात आपल्याला 3 ने गुणायचं आहे, आणि दुसऱ्या अपूर्णांकाला अंशात आणि छेदात आपल्याला 5 ने गुणायचं आहे. पहा बरं, 4 × 3 / 5 × 3 - 2 × 5
upon 3 multiply by 5 is equal to 4 threes are 12, 5 threes are 15, minus 2 fives are 10, 3 fives are 15. Now, both the denominators are same, 15, 15. So, in the numerator, 12 minus 10 upon 15. That is equal to 12 minus 10 is equal to 2 upon 15. So, 4 upon 5 minus 2 upon 3, our answer is 2 upon 15. Add 1 upon 8 plus 3 upon 4. Here 8 is twice to 4. So we shall change the denominator of both fractions to 8. 1 upon 8 as it is, because we have to make the denominator 8. So we won't change first fraction. We will change second fraction. That is, we will multiply by 2 in the numerator and denominator. 3 multiply by 2 upon 4 multiply by 2. 1 upon 8 plus 3 2s are 6, 4 2s are 8. Okay, in the denominator we will take 8 and in the numerator we will add 1 plus 6. Here we will take 8, denominator 8. So our answer is 1 plus 6 is 7. 7 upon 8. So, 1 upon 8 plus 3 upon 4, our answer is 7 upon 8. Subtract 3 upon 4 minus 1 upon 2. Let us make 4 the common denominator for the given fractions. 3 upon 4 minus 1 multiply by 2, 2 multiply by 2. 3 upon 4 minus 1 2s are 2, 2 2s are 4. Both denominators are same now, 4, 4. Okay, in the numerator, 3 minus 2 upon 4. That is equal to 3 minus 2 is equal to 1 upon 4. So, 3 upon 4 minus 1 upon 2, answer is 1 upon 4. This is your homework, children. Okay, you have to add and subtract and check your homework. Bye-bye, children. Take care. Be safe. Have a nice day.